विधवा प्रथा बंदीचा ठराव करणारी सांगली जिल्ह्यातील बलगवडे ही पहिली ग्रामपंचायत। विधवा प्रथा बंदी ठराव करणारे बलगवडे ही राज्यातली चौथी ग्रामपंचायत ठरलेली आहे। विधवा प्रथा बंदीचा ठराव करण्याच्या राज्य शासनाच्या अहवालानंतर सांगलीच्या बलगावडे ग्रामपंचायतीने विधवा प्रथा बंदीचा ठराव मंजूर केला आहे। कोल्हापूरचा हेरवाड नंतर विधवा प्रथा बंदी ठराव करणारे बलगवडे ही राज्यातील चौथी ग्रामपंचायत ठरलेली आहे। महिला सरपंच असणारे या गावाने कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड ग्रामपंचायतीप्रमाणे आणि राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार विधवा प्रथा बंदीचा ठराव मंजूर केला आहे। पुरोगामी महाराष्ट्राचा विचार आणि वारसा जपण्याच्या उद्देशाने ग्रामपंचायतीच्या वतीने पाऊल उचलण्यात आल्याचे ग्रामपंचायतीकडून सांगण्यात आलेले आहे। तर विधवा प्रथा बंदी ठराव करणारी तासगावची बलगवडे ग्रामपंचायत सांगली जिल्ह्यातील ही पहिली आणि राज्यातील चौथी ग्रामपंचायत ठरलेली आहे। विधवा प्रतिविरुद्ध ठराव मंजूर करण्यात आला। ही ठराव अंमलबजावणी आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करू आणि ग्रामपंचायतीमध्ये इथून पुढे होणारे कार्यक्रम विधवांच्या हस्ते करू। बलगवडे ग्रामपंचायतीच्या मासिक सभेमध्ये विधवा प्रतिविरुद्ध ठराव घेण्यात आला। त्या ठरावाची अंमलबजावणी करण्याचा आम्ही सर्व गावकरी प्रयत्न करू। तसेच इथून पुढे कोणताही शासकीय कार्यक्रम विधवा महिलांच्या हस्ते करण्यात येईल। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी।